सहलीला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींच्या बसचा अपघात। शाळकरी विद्यार्थिनींच्या सहरीच्या बसला अपघात, 27 मुली जखमी। बारामती मधून मोठी बातमी समोर येत आहे। सहलीहून परतणाऱ्या विद्यार्थिनींच्या बसचा अपघात झाला आहे। या अपघातामध्ये 3 मुली गंभीर जखमी झाल्या असून 24 मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे। इचलकरंजी येथील सागर क्लास कडून विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही सहल औरंगाबाद आणि शिर्डी अशी आयोजित करण्यात आली होती, मात्र शिर्डी येथून परत इचलकरंजीकडे जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात या बसचा अपघात झाला। जखमी विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अपघाताबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजी येथील सागर क्लास कडून सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं। औरंगाबाद आणि शिर्डी अशी ही सहल होती। या सर्व विद्यार्थिनी यशोदा ट्रॅव्हल्सच्या बसमधून प्रवास करत होत्या। शिर्डीवरून इचलकरंजीकडे जाताना बारामतीच्या पुढे पाहुणेवाडी गावात हा अपघात झाला। या अपघातामध्ये 24 मुली किरकोळ व 3 मुली गंभीर जखमी झाल्या आहेत। त्यांना उपचारासाठी बारामतीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। या बसमध्ये एकूण 48 मुली व 5 शिक्षक प्रवास करत होते। अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही, मात्र चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असं अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। या अपघातामध्ये एकूण 27 मुली जखमी झाल्या असून त्यापैकी 3 जणी गंभीर जखमी झाल्या आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, बारामती।